आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कोल्हापूरच्या कात्यायनी देवी मंदिरात चोरी करणाऱ्या संशयित चोरट्यास इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं हातकणंगले येथे अटक केली आहे. सुरज तानाजी काळे वर्ष 26 राहणार नवीन माल धक्का झोपडपट्टी दौंड जिल्हा पुणे असं त्याचं नाव आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शोध पथकानं कागल तालुक्यातील मंदूर इथं 12 सप्टेंबर रोजी धाड टाकली असा संशयितरित्या मंदिर चोरी प्रकरणातील सुरज काळे हा निदर्शनास आला होता. पोलिसांची चाहूल लागताच त्यानं त्याच्याकडील कापडी पिशवी टाकून पलायन केलं होतं. पोलिसांनी उसाच्या शेतातून त्याचा पाठलाग केला मात्र तो पसार झाला होता. पिशवीमध्ये कात्यायनी मंदिरात चोरीस गेलेला चांदीचा मुखवटा घंटी दुपारती गोंडे चवऱ्या असा सुमारे 61,000 मुद्देमाल मिळून आला होता. काळे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यानं गडहिंग्लज इथल्या काळभैरी मंदिरात चोरी केली होती. त्याच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आली होती. आज तो हातकणंगले बस स्थानकात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला सुरज काळे याला अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.